नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र श्रीराम अंधारे फ्रॉम सायन्स अकॅडमी दौंड। चला आत्मविश्वासातून यशाकडे। विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 12 मॅथेमॅटिक्सचा तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा असा चॅप्टर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन याचा पुढील भाग अभ्यासतोय। विद्यार्थी मित्र हो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रिन्सिपल सोल्युशन्सचा स्टडी करणार आहोत। तर मित्र हो, सुरुवातीला समजावून घेऊयात प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे नेमकं काय। मित्र हो, प्रिन्सिपल सोल्युशनला जर डिफाईन करायचं झालं तर आपण त्याला डिफाईन करतो द सोल्युशन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अन अननोन अँगल एक्स व्हेअर एक्स मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू झिरो अँड लेस दॅन टू पाय आर कॉल्ड प्रिन्सिपल सोल्युशन्स। विद्यार्थी मित्रांनो, प्रिन्सिपल सोल्युशनला अगदी कायमचं लक्षात ठेवण्यासाठी मी तुमच्यासाठी एक छोटासा अतिशय सोपा असा टेबल तयार केलेला आहे। मित्र हो, जगातील हा पहिला शॉर्टकट आहे जो प्रिन्सिपल सोल्युशन तुम्हाला अगदी चुटकी सरशी सोडवण्यासाठी मदत करणार आहे। मित्र हो, मी इथं जो टेबल जो आहे तो इथं तुमच्या समोर लिहिलेला आहे। टेबलमध्ये मी अलाइड अँगल फॉर्म्युले जे आहेत यांचा वापर केलेला आहे। तर मित्र हो, आपल्याकडं 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असणार आहेत, ज्यामधील 3 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ह्या रेसिप्रोकल आयडेंटिटी असतात, त्यामुळं महत्वाचे फॉर्म्युले झाले 3, एक म्हणजे साईन, दुसरा कॉस आणि तिसरा टॅन। कारण जर कोसेक आला तर आपण त्याला साईनचा रेसिप्रोकल असं घेऊ शकतो, सेक आला तर त्याला कॉसचा रेसिप्रोकल घेऊ शकतो आणि क्वाट आला तर त्याला टॅनचा रेसिप्रोकल घेऊ शकतो। त्यामुळं आपण तीनच फॉर्म्युले इथे लक्षात ठेवणार आहोत। हे तीन फॉर्म्युले जर आपण लक्षात ठेवले तर प्रिन्सिपल सोल्युशनचं कुठचंही एक्झाम्पल तुम्हाला आयुष्यभरासाठी अवघड वाटणार नाही। तर आपल्याकडं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यूज ह्या दोन प्रकारच्या असतात, एक म्हणजे पॉझिटिव्ह आणि दुसरा म्हणजे निगेटिव्ह। मित्र हो, जर साईनसाठी जर पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली तर आपण लक्षात घ्यायचं साईन पॉझिटिव्ह कुठं कुठं। तर साईन फर्स्ट क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये साईन थिटा म्हणजे ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह आहेत, त्यामुळे साईन थिटा देखील तिथं पॉझिटिव्ह असणार आहे। मित्र हो, जर साईनचा विचार केला तर साईन हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे। फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स पॉझिटिव्ह असतात, त्यामुळे साईन देखील पॉझिटिव्ह, आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह आहेत। मग सेकंड क्वाड्रंटसाठी मी साईन पाय मायनस थिटा असं लिहिलं आणि फर्स्ट क्वाड्रंटला मी साईन थिटा असं लिहिलेलं आहे, म्हणजे साईन जर पॉझिटिव्ह असेल तर आपण शॉर्टकट यूज करणार साईन थिटा आणि साईन पाय मायनस थिटा। मित्र हो, जर साईन निगेटिव्ह असेल तर काय? साईन निगेटिव्ह कुठं कुठं असतो? थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये। थर्ड क्वाड्रंटमध्ये मी साईन पाय प्लस थिटा आणि फोर्थ क्वाड्रंटसाठी मी टू पाय मायनस थिटा असे दोन फॉर्म्युले घेतलेले आहेत। कॉससाठी आपण लक्षात घ्या, कॉस पॉझिटिव्ह कुठं कुठं? फर्स्ट क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये। मग फर्स्ट क्वाड्रंटसाठी आपण कॉस थिटा ऍज इट इज लिहिणार आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस टू पाय मायनस थिटा मी घेतलेला आहे। तर कॉस निगेटिव्ह कुठं कुठं? सेकंड आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये, त्यामुळं मी सेकंड क्वाड्रंटसाठी पाय मायनस थिटा आणि थर्ड क्वाड्रंटसाठी पाय प्लस थिटा, म्हणजे कॉस पाय मायनस थिटा आणि कॉस पाय प्लस थिटा हे निगेटिव्ह असले पाहिजेत। मित्रो, टॅनचा विचार केला तर फर्स्ट क्वाड्रंट आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन हा पॉझिटिव्ह असतो, त्यामुळे पॉझिटिव्हसाठी आपण दोन सूत्र यूज करणार, टॅन थिटा आणि टॅन पाय प्लस थिटा। तर निगेटिव्हसाठी आपण सेकंड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंटचे सूत्र यूज करणार, सेकंड क्वाड्रंटला आपण पाय मायनस थिटा तर फोर्थ क्वाड्रंटला आपण टू पाय मायनस थिटा असं लिहिणार। लक्षात आले? तर मित्र हो, हा आहे अतिशय सोपा शॉर्टकट ज्यामुळे तुम्ही प्रिन्सिपल सोल्युशनचं अगदी कुठचंही एक्झाम्पल चुटकी सरशी सॉल्व्ह करू शकता। मी तुम्हाला एक उदाहरण घेऊन एक्सप्लेन करतोय। मित्र हो, मी पहिलं उदाहरण घेतोय साईन थिटा इज इक्वल्स टू हाफ। मित्र हो, एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपण कशा पद्धतीने विचार करायचा आहे हे सर्वात महत्वाचं। मित्र हो, मला सांगा साईन थिटा इज इक्वल्स टू हाफ दिलाय, हाफ पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह? पॉझिटिव्ह। मग पॉझिटिव्ह साठीचे दोन सूत्र आपण यूज करणार आहोत, साईन थिटा आणि साईन पाय मायनस थिटा। तर मित्र हो, सुरुवात कशी करतोय पहा उत्तराची। आपल्याला माहित आहे उत्तराच्या सुरुवातीला नेहमी दिलेले एक्झाम्पल ऍज इट इज लिहावं, त्यामुळे मी लिहिलं साईन थिटा इज इक्वल्स टू हाफ। मित्र हो, आपल्याला नाइन्थ पासून जो आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशियोच्या व्हॅल्यूजशी संबंधित जो टेबल आपण शिकतो आहोत तो लक्षात असणं इथं फार महत्वाचं आहे। मला सांगा साईन किती हाफ? तर आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे साईन 30 हा हाफ असतो। साईन 30 किती आहे? हाफ। मग मला सांगा साईन 30, साईन 30 म्हणजे किती? पाय बाय 6। मग मी लिहितोय वी नो दॅट
साइन पाई बाय सिक्स इज इक्वल्स टू हाफ. साइन पाई बाय सिक्स इज इक्वल्स टू हाफ. साइन पाई बाय सिक्स ची व्हॅल्यू ही हाफ आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मित्र हो, आता याच्या पुढे जो विचार करायचा आहे तो काय आहे लक्षात घ्या. आपल्याला हे दोन फॉर्म्युले यूज करायचे आहेत. मग मी कसं लिहितोय पहा. अँड साइन थीटा इज इक्वल्स टू साइन पाय मायनस थीटा. आपल्याला हे देखील माहिती आहे साइन थीटा हा साइन पाय मायनस थीटा इतका आहे पॉझिटिव्ह साठी. मग मित्र हो, मला इथं सांगा जो आपला थीटा आहे तो किती दिसतोय तुम्हाला? पाय बाय सिक्स. मग आपण काय म्हणू शकतो? देअरफोर साइन पाय बाय सिक्स इज इक्वल्स टू साइन पाय मायनस पाय बाय सिक्स इज इक्वल्स टू किती दिलेला आहे? हाफ लिहिलं. आता इथं हा जो ब्रॅकेट आहे तो सॉल्व करून घेऊ. काय येईल मग? साइन पाय बाय सिक्स इज इक्वल्स टू साइन सिक्स पाय मायनस पाय मीन्स फाईव्ह पाय. फाईव्ह पाय बाय सिक्स इज इक्वल्स टू हाफ. मित्र हो, प्रिन्सिपल सोल्युशनची सर्वात महत्वाची कंडिशन आहे अँगल जो आहे हा झिरो पेक्षा मोठा आणि टू पाय पेक्षा लहान असला पाहिजे. झिरो इतका किंवा झिरो पेक्षा मोठा आणि टू पाय पेक्षा लहान असला पाहिजे. मग मित्र हो, मला सांगा आपण इथं ही जी कंडिशन आहे ती लिहावी लागेल फेअर पाय बाय सिक्स इज ग्रेटर दॅन झिरो अँड लेस दॅन टू पाय. अँड आता हा फाईव्ह पाय बाय सिक्स सुद्धा ग्रेटर दॅन झिरो आणि लेस दॅन टू पाय आहे म्हणून आपण ते देखील लिहून घेतोय. फाईव्ह पाय बाय सिक्स इज ग्रेटर दॅन झिरो अँड लेस दॅन टू पाय. देअरफोर प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ साइन थीटा इज इक्वल्स टू हाफ इज थीटा इज इक्वल्स टू थीटाच्या दोन व्हॅल्यूज आलेले आहेत मित्र हो. एक आली पहिली पाय बाय सिक्स आणि दुसरी किती आली? फाईव्ह पाय बाय सिक्स. पाय बाय सिक्स अँड थीटा इज इक्वल्स टू फाईव्ह पाय बाय सिक्स. तर मित्र हो, अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीनं आपण तीन मार्काचं एक्झाम्पल इथं सॉल्व्ह करू शकतोय. लक्षात घ्यायची सूत्र आहेत ही सहा. ही सहा सूत्र म्हणजे पॉझिटिव्ह साठीची तीन, साइन कॉस टॅनची आणि निगेटिव्ह साठीची तीन. ही सहा सूत्र जर तुम्ही लक्षात ठेवली तर आयुष्यात कधीही प्रिन्सिपल सोल्युशन तुम्हाला अवघड वाटणार नाही. मी हे एक्झाम्पल पुन्हा एकदा एक्सप्लेन करतोय, नीट समजावून घ्या. साइन थीटा इज इक्वल्स टू हाफ दिलंय सुरुवातीला. हियर साइन थीटा इज इक्वल्स टू हाफ दिलेलं एक्झाम्पल लिहून घ्यायचं. वी नो दॅट आपल्याला माहिती पाहिजे की साइन कितीची किंमत हाफ आहे. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे साइन थर्टी हाफ आहे. साइन थर्टी म्हणजे साइन पाय बाय सिक्स. मग मला सांगा मित्र हो, साइन पाय बाय सिक्स इज इक्वल्स टू हाफ मी लिहून घेतला म्हणजे थीटाची व्हॅल्यू जी आहे ती किती आहे? पाय बाय सिक्स. आणि आपल्याला माहिती आहे की जर पॉझिटिव्ह साइन असेल तर दोन सूत्र, साइन थीटा आणि साइन पाय मायनस थीटा. मग मी लिहिलं साइन थीटा इज इक्वल्स टू साइन पाय मायनस थीटा. आणि इथं थीटाची जी व्हॅल्यू आहे ती फक्त दोन्ही ठिकाणी मी रिप्लेस केलेली आहे. हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेतला, दोन व्हॅल्यूज मिळणार आहेत. त्या झिरो आणि टू पाय यांच्या इन बिटवीन लाय होतात हे लिहिलं कारण ते नेसेसरी आहे डेफिनेशन नुसार. आणि मग पुढे प्रिन्सिपल सोल्युशन ऍज इट इज आन्सर लिहिलं. तीन मार्कांसाठी मित्र हो अशा पद्धतीचा प्रश्न एक्झाम मध्ये येऊ शकतो. अतिशय सोपा आहे, सर्वांना कळलेला आहे याची मला खात्री आहे. मी आता दुसरं एक्झाम्पल घेतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आता घेणार आहे दुसरं एक्झाम्पल. मित्र हो, अतिशय सोपं असं दुसरं एक्झाम्पल आपण घेऊयात. कॉस थीटा इज इक्वल्स टू मायनस रूट थ्री बाय टू. कॉस थीटा इज इक्वल्स टू मायनस रूट थ्री बाय टू. मित्र हो, सुरुवातीला आपण काय लिहिणार आहोत? दिलेलं एक्झाम्पल. मग काय दिलेलं एक्झाम्पल? कॉस थीटा इज इक्वल्स टू मायनस रूट थ्री बाय टू. ओके, मग आता विचार करायचा कॉस कितीची व्हॅल्यू बाबा रूट थ्री बाय टू आहे. आपल्याला माहित आहे कॉस थर्टी हा रूट थ्री बाय टू आहे. मग आपल्याला माहित आहे कॉस थर्टी हा रूट थ्री बाय टू आहे. मग थर्टी म्हणजे किती? तर पाय बाय सिक्स. मग आपण लिहून घेऊयात. वी नो दॅट कॉस थर्टी मीन्स कॉस पाय बाय सिक्स इज इक्वल्स टू रूट थ्री बाय टू. अँड आणि सर्वात महत्वाचं, आता आपल्याला कॉस कसा पाहिजे मित्र हो? निगेटिव्ह पाहिजे. मग निगेटिव्ह कॉस निगेटिव्ह कुठं कुठं मित्रांनो? सेकंड क्वाड्रंट आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट साठी आपण काय म्हणणार? पाय मायनस थीटा.
आणि थर्ड क्वाड्रंट साठी पाय प्लस थीटा, नसेल तर आपला चार्ट तर लक्षात आहेच. बघा कॉस निगेटिव्ह कुठं कुठं आहे, कॉस पाय मायनस थीटा आणि कॉस पाय प्लस थीटा. मग आता मला सांगा, आपण अँड आपण आता लिहिणार आहोत सूत्र, काय सूत्र आहेत, कॉस पाय मायनस थीटा इज इक्वल्स टू मायनस कॉस थीटा अँड कॉस पाय प्लस थीटा इज इक्वल्स टू मायनस कॉस थीटा. ही दोन्ही सूत्र आपल्याला माहिती आहेत. आता फक्त थीटाची व्हॅल्यू किती आहे मित्र हो, पाय बाय सिक्स. ही व्हॅल्यू फक्त या दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये रिप्लेस करायची आणि आपले तीन मार्क्स इनकॅश करायचे आहेत मित्र हो. अतिशय सोपं, चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. कॉस पाय मायनस पाय बाय सिक्स इज इक्वल्स टू मायनस कॉस पाय बाय सिक्स. बरोबर आहे की नाही, लक्षात येत आहे ना. आणि मग मायनस कॉस पाय बाय सिक्स इज इक्वल्स टू मायनस रूट थ्री बाय टू. अँड आता आपण काय लिहिणार आहोत, मला इथं थोडीशी जागा कमी म्हणून मी खाली लिहितोय, कॉस पाय प्लस पाय बाय सिक्स इज इक्वल्स टू मायनस कॉस पाय बाय सिक्स इज इक्वल्स टू मायनस रूट थ्री बाय टू. लक्षात येतंय मित्रांनो. मग मला सांगा, आता हे दोन्ही ब्रॅकेट जे आहेत ते सॉल्व्ह करून घेतले तर काय मिळेल आपल्याला, कॉस ऑफ सिक्स पाय मायनस पाय फाईव्ह पाय बाय सिक्स ओके इज इक्वल्स टू मायनस कॉस पाय बाय सिक्स इज इक्वल्स टू मायनस रूट थ्री बाय टू. अँड इथे काय मिळेल, सिक्स पाय प्लस पाय सेवन पाय, कॉस सेवन पाय बाय सिक्स इज इक्वल्स टू मायनस कॉस पाय बाय सिक्स. बरोबर आहे, इज इक्वल्स टू मायनस रूट थ्री बाय टू. तर मित्र हो, आता आपण काय करूया, आता आपण फक्त कॉस फाईव्ह पाय बाय सिक्स आणि कॉस सेवन पाय बाय सिक्स यांचे जे अँगल, फाईव्ह पाय बाय सिक्स आणि सेवन पाय बाय सिक्स जे आहेत, हे झिरो आणि टू पायच्या इन बिटवीन आहेत का ते चेक करूया. पाय म्हणजे किती, 180, 180 अपॉन सिक्स, 180 अपॉन सिक्स म्हणजे 30, 35 जा 150 आणि इथं 37 जा 210, म्हणजे दोन्हीही ठिकाणी अँगल जो आहे तो झिरो आणि टू पायच्या इन बिटवीन आहे. व्हेअर फाईव्ह पाय बाय सिक्स इज ग्रेटर दॅन झिरो लेस दॅन टू पाय अँड सेवन पाय बाय सिक्स इज ग्रेटर दॅन झिरो लेस दॅन टू पाय. देअर फोर आपण प्रिन्सिपल सोल्युशन इथं कम्प्लीट केलेलं आहे ते आता आपण लिहून घेऊया. प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कॉस थीटा इज इक्वल्स टू मायनस रूट थ्री बाय टू इज, आणि ते प्रिन्सिपल सोल्युशन काय आलं मित्र हो आपलं, थीटा इज इक्वल्स टू फाईव्ह पाय बाय सिक्स अँड थीटा इज इक्वल्स टू सेवन पाय बाय सिक्स. तर मित्र हो, अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीनं आपण काय केलेलं आहे, कॉस थीटा इज इक्वल्स टू मायनस रूट थ्री बाय टूचं प्रिन्सिपल सोल्युशन इथं मिळवलेलं आहे. पद्धत सोपी आहे की नाही, लक्षात येते ना, यायलाच पाहिजे, कारण आपण त्याच्यावरती आधारित जो हा शॉर्टकट तयार केलेला आहे मित्रांनो, हा शॉर्टकट इथं की पॉइंट आहे. लक्षात आले, मी अजून तिसरं उदाहरण घेतो म्हणजे तुम्हाला काय होईल, प्रिन्सिपल सोल्युशन हा कायमचा लक्षात राहील. विद्यार्थी मित्रांनो, मी तिसरे एक्झाम्पल घेतोय, कॉट थीटा इज इक्वल्स टू मायनस वन बाय रूट थ्री ओके. तर विद्यार्थी मित्र हो, कॉट थीटा इज इक्वल्स टू मायनस वन अपॉन रूट थ्री ह्या एक्झाम्पलमध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, कॉट आलाय, आपण सूत्र किती याची तयारी केलेली आहे, तीन, साईन कॉस आणि टॅनची, इथं कोण आलाय, कॉट. मग लक्षात घ्यायचं, कॉट कोणाचा रेसिप्रोकल, तर कॉट हा टॅनचा रेसिप्रोकल आहे, किंवा आपण कॉटला वन अपॉन टॅन थीटा असं मांडू शकतो. मग मला सांगा मित्र हो, टॅनला देखील आपण कॉटचा रेसिप्रोकल मांडू शकतो की नाही, मग टॅन इज इक्वल्स टू वन अपॉन कॉट. मग मी जर टॅन मांडला तर हा मायनस वन अपॉन रूट थ्री च्या ऐवजी मायनस रूट थ्री होईल. मग आपण जी पहिली स्टेप आहे ती लिहिणार आहोत सुरुवातीला, इथे लिहूया एक्झाम्पल, हिअर कॉट थीटा इज इक्वल्स टू मायनस वन अपॉन रूट थ्री ओके अँड टॅन थीटा इज इक्वल्स टू, मी टॅन मध्ये का कन्वर्ट करतोय मित्रांनो, लक्षात येत आहे ना. तर आपल्याकडे तीन सूत्रांसाठी आपण टेबल तयार केलेला आहे आणि त्या आलाय क्वाट, आपण क्वाटला रेसिप्रिकल फॉर्म मध्ये मांडतोय. वन अपॉन क्वाट जर मांडला तर हा मायनस वन वन अपॉन मायनस वन अपॉन रूट थ्री होईल, त्याला आपण फायनली रेसिप्रोकलचा रेसिप्रोकल म्हणून काय करू शकतो रे, मायनस रूट थ्री असं लिहू शकतो, लिहू शकतो की नाही. मग मला सांगा, आपल्याकडे टॅन थीटा इज इक्वल्स टू मायनस रूट थ्री मिळाला, बरोबर आहे.
दैट इज आपले एक्झाम्पल कसं झालं आता टॅन थिटा इज इक्वल्स टू मायनस रूट थ्री अशा पद्धतीचं. आता मला सांगा टॅन किती रूट थ्री रे मित्रांनो, तर आपल्याला माहिती आहे टॅन 60 हा रूट थ्री असतो आणि 60 म्हणजे किती पाय बाय थ्री. मग आपण सुरुवातीला लिहून घेऊयात वी नो दॅट टॅन पाय बाय थ्री इज इक्वल्स टू रूट थ्री. बरोबर आहे. आता मला सांगा मित्रांनो इथं टॅन कसा दिसतोय, निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह म्हटलं की टॅन साठीची दोन सूत्र आपल्याला माहिती आहेत, किंवा सूत्र जर लक्षात राहिली नसतील तर सोप्या आयडिया सांगितली तुम्हाला टॅन निगेटिव्ह कुठं कुठं, तर टॅन निगेटिव्ह दोन ठिकाणी आहे, एक म्हणजे सेकंड क्वाड्रंट आणि दुसरं म्हणजे फोर्थ क्वाड्रंट. मग सेकंड क्वाड्रंटला आपण कसं लिहिणार टॅन पाय मायनस थीटा आणि फोर्थ क्वाड्रंटला टॅन टू पाय मायनस थीटा. मित्र हो, ही दोन्ही सूत्र आता आपण मांडून घेऊयात. अँड टॅन पाय मायनस थीटा इज इक्वल्स टू मायनस टॅन थीटा अँड टॅन टू पाय मायनस थीटा इज इक्वल्स टू मायनस टॅन थीटा. मित्र हो, आता फक्त थीटाची जी व्हॅल्यू पाय बाय थ्री आहे ती रिप्लेस करूया आपल्याला हवं तसं एक्झाम्पल. मित्र हो, आपल्याला आपला आन्सर अगदी. तर मित्र हो, जर आपण आता फक्त थीटा इज इक्वल्स टू पाय बाय थ्री ह्या दोन्ही सूत्रांमध्ये रिप्लेस केला की आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीचं उत्तर इथं मिळणार आहे. मग मला सांगा काय होईल रे आता टॅन ऑफ पाय मायनस पाय बाय थ्री इज इक्वल्स टू मायनस टॅन पाय बाय थ्री इज इक्वल्स टू किती येईल रे, मायनस टॅन पाय बाय थ्री केला तर मायनस रूट थ्री येईल. मग मायनस रूट थ्री अँड पुढे काय होईल रे टॅन टू पाय मायनस पाय बाय थ्री इज इक्वल्स टू मायनस टॅन पाय बाय थ्री इज इक्वल्स टू मायनस रूट थ्री. मग मित्र हो, आता जर आपण हे दोन्ही ब्रॅकेट जर सॉल्व केले तर आपल्याला उत्तर मिळणार आहे. मग काय होईल रे मित्र हो, इथं होईल टॅन ऑफ थ्री पाय मायनस पाय मीन्स टू पाय अपॉन थ्री. बरोबर आहे की नाही, इज इक्वल्स टू मायनस टॅन पाय बाय थ्री इज इक्वल्स टू मायनस रूट थ्री अँड इथे काय होईल रे मित्र हो, थ्री पाय इंटू टू टू पाय इंटू थ्री. इथे काय होईल रे मित्र हो, टू पाय इंटू थ्री सिक्स पाय, सिक्स पाय मायनस पाय फाईव्ह पाय, फाईव्ह पाय बाय थ्री इज इक्वल्स टू मायनस टॅन पाय बाय थ्री इज इक्वल्स टू मायनस रूट थ्री. मित्र हो, आता आपल्याला फक्त टू पाय बाय थ्री आणि फाईव्ह पाय बाय थ्री हे झिरो आणि टू पाय यांच्या इन बिटवीन लाय होतात हे रिप्रेझेंट करायचे आणि ते ऍक्च्युली लाय होत आहेत. पहा सिक्स फाय जा 300 बरोबर आहे आणि इथं तर आपल्याला स्पष्ट दिसतंय 62 जा 120 आणि 300 असे आन्सर्स इथे येत आहेत, म्हणजे हे दोन्ही झिरो आणि टू पायच्या इन बिटवीन लाय होत आहेत. मग आपण काय म्हणू शकतो, व्हेअर टू पाय बाय थ्री इज ग्रेटर दॅन झिरो लेस दॅन टू पाय अँड फाईव्ह पाय बाय थ्री इज ग्रेटर दॅन झिरो लेस दॅन टू पाय. देअरफोर प्रिन्सिपल सोल्युशन इज cot theta is equals to minus 1 upon root 3 is काय मिळालं रे प्रिन्सिपल सोल्युशन आपलं, theta is equals to 2 pi by 3 and theta is equals to 5 पाय बाय 3. तर मित्र हो, अतिशय सोप्या प्रकारे आपण काय केलेलं आहे, कॉट थीटा इज इक्वल्स टू मायनस 1 अपॉन रूट 3 याचा आन्सर इथं फाइंड आउट केलेला आहे. तर विद्यार्थी मित्र हो, अतिशय सोपं असं पाचवं एक्झाम्पल मी तुमच्या समोर इथं मांडलेलं आहे. एक्झाम्पल आहे रूट 3 कोसेक एक्स मायनस 2 इक्वल्स टू 0. आता आपण पाहूया याचं सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं ते. तर मित्र हो, आपलं ठरलंय दिलेलं एक्झाम्पल अगोदर लिहायचं. हिअर रूट 3 कोसेक एक्स मायनस टू इक्वल्स टू झिरो. मित्र हो, याला रिअरेंज करूया. रिअरेंज करताना आपल्याला हा जो मायनस टू आहे तो पलीकडे जाईल. मग काय होईल रे मित्र हो, रूट थ्री कोसेक एक्स इज इक्वल्स टू हा मायनस आहे
लेफ्ट वरून राईटला गेला की तो प्लस होईल, हा इथं मल्टिप्लिकेशन मध्ये, इकडे आला की तो डिव्हिजन मध्ये जाईल. मग आपण पुढे लिहू शकतो देअरफोर कोसेक एक्स इज इक्वल्स टू 2/√3. मित्र हो, आपण काय ठरवलंय, आपण कॉट सेक आणि कोसेक यांचा विचार करणार नाही, त्यांच्यासाठी आपण रेसिप्रोकल फॉर्म्युले युज करणार आहोत. मग मला सांगा कोसेक आलाय, याचा रेसिप्रोकल फॉर्म्युला काय येणार, कोसेक इज इक्वल टू 1/sin किंवा साईन एक्स इज इक्वल टू 1/cosec x. मग आपण इथं साईन साठी फॉर्म्युला तयार करू शकतो, रेसिप्रोकल घेऊयात. वी नो दॅट, आपणास माहित आहे, काय माहिती आहे, साईन एक्स इज इक्वल टू 1/cosec x इज इक्वल्स टू 1/ डायरेक्टली याचा रेसिप्रोकल घेऊया, म्हणजे आपल्या स्टेप्स कमी होतील, √3/2, म्हणजे आपल्याला साईन एक्स इज इक्वल टू √3/2 चं सोल्युशन इथं फाइंड आउट केलं की आपल्याला √3 cosec x − 2 = 0 सोल्युशन इथं किंवा प्रिन्सिपल सोल्युशन इथं मिळून जाईल. मग मला सांगा मित्र हो, आपण काय कशा सोल्युशन फाइंड आउट करतोय, साईन एक्स इज इक्वल्स टू √3/2. मला सांगा साईन कितीची व्हॅल्यू √3/2 आहे, सर्वांना माहिती आहे साईन 60 ची व्हॅल्यू ही √3/2 आहे. मग आपण कशा पद्धतीने लिहू शकतो रे इथं, अँड साईन π/3 इज इक्वल्स टू √3/2. ओके, मग इथं पॉझिटिव्ह आहे, साईन पॉझिटिव्ह कुठं कुठं, फर्स्ट क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट. मग फॉर्म्युला कसा होईल रे मित्र हो, वी ऑल्सो नो दॅट काय माहिती आपल्याला, साईन थीटा इज इक्वल्स टू साईन π − θ. देअरफोर साईन व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय, π/3 इज इक्वल्स टू साईन π − π/3 इज इक्वल्स टू √3/2. मग मला सांगा मित्र हो, जर ब्रॅकेट सॉल्व करून घेतलं तर काय मिळेल, साईन π/3 इक्वल्स टू साईन 3π − π, मीन्स 2π/3 इज इक्वल्स टू √3/2. मग मला सांगा मित्र हो, इथं π/3 आणि 2π/3 हे 0 आणि 2π यांच्या इन बिटवीन लाय होतात का हे चेक करूया. 2π/3 म्हटलं की 62 = 120 आणि हा तर 60 आहे, दोन्ही लाय होत आहेत. हिअर फेअर π/3 इज ग्रेटर दॅन 0, लेस दॅन 2π, अँड 2π/3 इज ऑल्सो ग्रेटर दॅन 0 अँड लेस दॅन 2π. देअरफोर प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ √3 cosec x − 2 = 0 इज काय, प्रिन्सिपल सोल्युशन आलं मित्र हो, थीटा इज इक्वल्स टू π/3 अँड थीटा इज इक्वल्स टू 2π/3. तर मित्र हो, अतिशय सोप्या पद्धतीनं आपण काय केलेलं आहे, हा 5th क्वेश्चन देखील इथं सॉल्व केलेला आहे. आता आपण 6th जो क्वेश्चन आहे तो घेऊयात आणि आपला हा जो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधला प्रिन्सिपल सोल्युशनचा जो कॉन्सेप्ट आहे तो संपला असं कन्सिडर करूया. तर मी घेतोय आता 6th एक्झाम्पल. मित्र हो, 6th एक्झाम्पल म्हणून मी कॉट थीटा इज इक्वल्स टू −1 हे एक्झाम्पल घेणार आहे. कॉट थीटा इज इक्वल्स टू −1. तर मित्र हो, आपण सुरुवातीला काय करतो रे नेहमी, गिवन एक्झाम्पल ऍज इट इज, कॉट थीटा इज इक्वल्स टू −1. ओके, आपल्याला कॉट चालेल का, नाही, आपण काय करणार त्याला टॅन मध्ये कन्वर्ट करून घेणार, अँड टॅन थीटा इज इक्वल्स टू 1/cot θ इज इक्वल्स टू −1. कारण 1/-1 केला तरी −1 मिळणार आहे, त्यामुळे टॅन थीटा किती झाला आपल्यासाठी, −1. ओके, दॅट इज टॅन थीटा इज इक्वल्स टू −1 याचं सोल्युशन आपल्याला इथं फाइंड आउट करावं लागणार आहे. मला सांगा टॅन कितीची व्हॅल्यू 1 असते, वी नो दॅट टॅन 45 दॅट इज π/4 इज इक्वल्स टू 1 आणि टॅन निगेटिव्ह कुठं कुठं, टॅन निगेटिव्ह आहे सेकंड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये, अँड टॅन
pi minus theta is equals to minus tan theta, and tan 2 pi minus theta is equals to minus tan theta. मित्र हो, फक्त theta ची जी value आहे, ती replace केली, कि आपल्याला आपला answer मिलना रहे. मग, काय होईल रे मित्र हो? tan pi minus pi by 4 is equals to minus tan pi by 4 is equals to minus 1, and tan 2 pi minus pi by 4 is equals to minus tan pi by 4 is equals to minus 1. मित्र हो, आता फक्त ब्रैकेट सॉल्व करून घेऊयात, काय मिळेल मग? tan 4 pi minus pi 3 pi by 4 is equals to minus tan pi by 4 is equals to minus 1, and tan 4 to the 8 minus pi 7 pi by 4 is equals to minus tan pi by 4 is equals to minus 1. मित्र हो, आता आपल्याला फक्त 0 आणि 2 pi यांच्या in between 3 pi by 4 आणि 7 pi by 4 हे लाय होतात, हे रिप्रेझेंट करायचं आहे, जे मी इथं रिप्रेझेंट केलेलं आहे. मग मित्र हो, मला सांगा प्रिंसिपल सोल्यूशन काय झालं आपलं? तर प्रिंसिपल सोल्यूशन ऑफ cot theta is equals to minus 1 is काय काय आले रे मित्र हो? theta is equals to 3 pi by 4 and theta is equals to 7 pi by 4. तर मित्र हो, अशा प्रकारे या सहा एक्झाम्पलच्या माध्यमातून मी प्रिन्सिपल सोल्यूशनचा कॉन्सेप्ट अतिशय व्यवस्थित पद्धतीनं तुम्हाला क्लिअर करून दिलेला आहे. जर तुम्हाला इथं काही शंका किंवा प्रॉब्लेम वाटला तर मला प्लीज 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 कॉन्टॅक्ट करा. मला खात्री आहे की मी जो शॉर्टकट दिला आहे, ह्या शॉर्टकटमुळं तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन जे आहे ते अतिशय सोपं वाटलेलं आहे, आणि त्यामुळं तुमच्यापैकी प्रत्येक जण, अगदी कोणीही, मी सांगतो प्रिन्सिपल सोल्युशनचे 3 मार्क जे आहेत ते आउट ऑफ घेणार आहे. तर लक्षात आलंय मित्र हो? धन्यवाद.